तळपत्या उन्हापासून पुण्यातील वाहतूक पोलिसांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. वाहतूक पोलिसांसाठी कूलिंग जॅकेट आणि कूल कॅपची खरेदी करण्यात आली आहे, त्यामुळे यंदाचा उन्हाळा पुण्याच्या वाहतूक पोलिसांना काहीसा थंडा थंडा कूल कूल जाणार आहे. शहरातल्या चौकाचौकात भर उन्हात वाहतूक पोलीस आपली ड्युटी करताना दिसतात. त्यातच पुण्याचा पारा 40 पार गेलाय, पण या वाढत्या उन्हाच्या झळांपासून वाहतूक पोलिसांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. पुण्यातील वाहतूक पोलिसांसाठी कूलिंग जॅकेट आणि कूल कॅप घेण्यात आले आहेत. कूलिंग जॅकेटनं आतील बाजूचं तापमान 7 ते 8 डिग्रीनी कमी होतं, तर कॅप डोक्याला थंडावा देतं. हे थंड राहण्यासाठी एक तर पाण्याचं स्प्रे आपल्याला वापरावा लागतो. एकदा स्प्रे केला तर साधारणतः 3 तास ते जॅकेट आपल्याला तेवढं टेम्परेचर कमी देतं. 3 तासानंतर पुन्हा त्याला हे करावं लागेल, पाणी भरावं लागेल. आणि हे उपयुक्त अत्यंत म्हणजे उपयुक्तच ठरलेले आहेत हे जॅकेट्स. यामध्ये जे काही मटेरियल किंवा टेक्नॉलॉजी आहे ती त्या कंपनी सांगू शकतील, परंतु त्याचा फायदा पोलीस कर्मचाऱ्यांना उन्हामध्ये ड्युटी करताना निश्चितपणे होणार आहे. वाहतूक पोलिसांना 100 कूलिंग जॅकेट आणि कॅपचं वाटप करण्यात आलं आहे. तसंच येत्या काळात आणखी जॅकेट खरेदी केली जाणार आहेत. हैदराबाद इथून ही जॅकेट मागवली आहेत. आणखी 400 जॅकेट मागवली जाणार आहेत. या जॅकेटच्या आतील बाजूस एक छोटा स्प्रे ठेवायला जागा आहे. दर 3 तासांनी त्या जॅकेटवर पाणी मारल्यास आतील बाजूस थंडावा राहतो. बाहेर 40 अंश सेल्सिअस तापमान असल्यास कर्मचाऱ्यांना 33 ते 35 अंश सेल्सिअस तापमान जाणवतं. या जॅकेटची किंमत 1600 रुपये आहे, तर कॅप 500 रुपयांची आहे. हे जॅकेट जे आहे हे जॅकेट थंडावा देत आहे. 3.5 तास हे पूर्ण भिजवल्यानंतर जेव्हा ते घातल्यानंतर हा शरीराचा जो भाग आहे आपला तो पूर्णपणे थंड राहतो आहे, शरीर थंड राहतं आहे. टोपीसुद्धा थंड केल्यानंतर त्याचा उन्हाचा अजिबात डोक्याला त्रास होत नाही आहे, त्यामुळं वाहतूक नियमन करणं अगदी शांतपणे आणि व्यवस्थितरित्या होतं आहे. ह्याच्यामुळे जो उन्हामुळे होणार जो त्रास आहे, चिडचिडपणा, त्यानंतर दुटी ही नकोशी वाटते दुपारच्या पट्ट्यात, त्यानंतर आजारीपणा, जो उन्हामुळे जे आजारपण वगैरे येणार आहेत ते थोडक्यात ते कूलिंग जॅकेट वगैरे घातल्यामुळे थोडंसं उन्हामुळे एकदम परफेक्टली कुलावा मिळून जातात. वाहतूक पोलीस प्रत्येक ऋतूत आपली ड्युटी करतात. रेनकोटमुळे पावसापासून त्यांचं संरक्षण होतं, तर हिवाळ्यात स्वेटरमुळे थंडीपासून संरक्षण होतं. फक्त उन्हाळ्यात कडक उन्हापासून दिलासा मिळत नव्हता, पण कूलिंग जॅकेट आणि कॅपनं ही कमतरता काही प्रमाणात कमी केली आहे हे निश्चित. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.